अवघ्या काही तासामध्ये आता निकाल लागणार आहे आणि निकालाला काही तास शिल्लक राहिलेले असताना प्रत्येकाला सत्ता स्थापनेचे वेद लागलेत. अपक्ष आणि लहान पक्षांकडून सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं राज्यभरात प्रयत्न सुरू झालेत. लहान पक्ष आणि अपक्षांना एकत्र येऊन मूठ बांधणी केली तर सत्ता स्थापन करता येईल असा दावा बच्चूकडूनही केला आहे. तर निवडणुकीत छोटे पक्ष किंगमेकर ठरणार असून जे कोणी सत्तेत येतील त्यांच्यासोबत राहणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी म्हटलंय. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तरी आम्हाला महत्व असेल अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली. तेव्हा आता छोटे पक्ष जे आहेत ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळेच बच्चू कडू त्यासोबतच महादेव जानकर आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी या अनुषंगानं महत्वपूर्ण असं वक्तव्य केलं आहे. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना काही जागा कमी पडल्या तर महायुतीवर मी अलायन्स करीन मी. आणि महाविकास आघाडीला गरज वाटली तर त्यांच्याशी युती करीन. आणि महायुतीनं जर आम्हाला हे दिलं तर आम्ही त्यांच्याशी जाऊ शकतो. याच्याबद्दल काही नाही. याचं कारण का सत्तेचा सारेपेट खेळणं. महायुती बी पाच धुतल्या तांदळासारखी नाही आणि महाविकास आघाडी बी धुतल्या तांदळासारखी नाही. हे सत्तेसाठीच सारेपेट खेळतात. मग आम्ही बी सत्तेसाठीच राष्ट्रीय समाज पक्ष काढले आहे ना. सत्ता मिळाली पाहिजे आपल्या बी आमदारांना. आम्ही मित्र पक्ष छोटे पक्षच महाराष्ट्राचा किंगमेकर ठरवतील. त्यामुळे आम्ही कुणाला भीक घालायची काही गरज नाही. पहिल्या सगळ्या लहान पक्ष आणि अपक्षांना मी आव्हानही करतो आहे का आपण एकत्रित होऊन जर मूठ बांधणी केली तर सरकारच आपण स्थापन करू शकतोय. आघाडी किंवा युतीची बाहेरून पाठिंबा घ्यायचा आणि 15 ते 20-30 जितके 25 जेवढे पण निर्दलीय अपक्ष आणि लहान पक्षाचे आमदार असेल त्यांना सगळ्यांना सत्ता भेटू शकेल. सत्तांना पदं भेटू शकेल. आणि अशी वेळ येईल का आघाडी किंवा युती हे आम्हाला पाठिंबा देईल. फोन सगळ्याचा आम्ही पण दुसऱ्यांना फोन करतो आहे ते आम्हाला फोन करत आहे. फोन आता ही फोनाचे सूत्र चालू आहे. बाबा मदत करण्याची आमदारकी म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी जर मदत लागेल तर त्या व्यक्तीचा भाजपाने ज्या व्यक्ती मोठ्या व्यक्तीने जर तुम्हाला टीप दिली आणि त्याचा फोन जर आला तर नक्कीच तुम्ही ते मदत करणार भाजपाला. त्या व्यक्तीचा फोन आला तर मी माझ्या लोकांना प्राधान्य देतो. माझ्या लोकांपुढे कोणीही नाही. माझ्या विभागापुढे कोणीही नाही. त्याच्यापेक्षा मोठं कोण असू शकत. सिम्पल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.